नमस्कार, श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. शुकाचार्यांशी गाठ पडताच क्षेमकुशल झाल्यावर व्यासांनी पृच्छा केली, वत्सा, आता तू पूर्णांशानं समाधानी आहेस ना? होय तात. आता माझ्या मनात कसलाही किंतू नाही. मी राजा जनकाच्या उपदेशानं लाभान्वित होऊन धन्य झालो आहे. आता माझ्यासाठी कोणतं कार्य आहे ते आज मी सर्व शिष्यांच्या समक्ष तुझ्यावर सोपवणार आहे. मी उत्सुक आहे. काही समयातच व्यासांचे सर्व शिष्य एकत्रित झाले. शिष्यगण इतक्या संख्येनं होते की गुहेत सामावणं शक्य नव्हतं. बाहेर एक मंडप उभारून त्यात एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यात आलं. नेहमीप्रमाणे आश्रमातल्या दिवसाला ब्राह्ममुहूर्तावर आरंभ झाला. आन्हिक आटोपून सर्व आनंदित होऊन आसनांवर विराजमान झाले. व्यासांच्या आगमनानं एक अनोखं चैतन्य वातावरणात पसरलं. आनंदोत्सवावर कळस चढला. अनेक दिवसांनी आपल्या पितृतुल्य आचार्यांना पाहून अनेक शिष्य भावविवल झाले. आज आपण काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. शिष्यवर्गानं केलेल्या पूजनाचा स्वीकार करून आसनस्थ झालेल्या व्यासांनी त्यांना आशीर्वाद देऊन म्हटलं, माझे अनेक दिवस बद्रिकाश्रमापासून दूर व्यतीत झाल्यामुळे काही महत्त्वाची कार्य शेष होती. सर्वप्रथम मी हे घोषित करतो की काही शिष्यांनी पूर्ण केलेल्या मीमांसांमधून जैमिनीकृत मीमांसा अंतिमत स्वीकृत झाली आहे. आता ही पूर्वमीमांसा जैमिनी ऋषींच्या नामानंच सर्वश्रुत होईल. व्यासांच्या घोषणेने सर्व शिष्यांच्या मनात हर्ष उमटला. मंडपात साधुवाद निनादला. जैमिनींचं सर्वांनी अंतःकरणपूर्वक अभिनंदन केलं. व्यासांनी उरणावस्त्र पांघरून प्रिय शिष्याचा सन्मान केला. सर्वजण भारावून गेले होते. आता तुला सामवेदाबरोबर साध्य धर्माची परंपरा करावी लागणार. तुझा शिष्य परिवार ह्या दोन भिन्न कार्यांमध्ये विभाजित होईल. व्यासांनी जैमिनींना त्यांच्या कार्याची कल्पना दिली. जैमिनींनी आदरपूर्वक या कार्याला रुकार दिला. आपला यानंतरचा विषय उत्तर मीमांसेचा आहे. शिष्यांना उद्देशून व्यास म्हणाले, मीमांसेच्या 20 अध्यायांपैकी 12 अध्यायांची पूर्वमीमांसा आणि 4 अध्यायांचं संकर्षण कांड अशी रचना जैमिनींनी केली आहे. उर्वरित 4 अध्यायांचं स्पष्टीकरण करण्याचं कार्य ज्या शिष्यांनी मान्य केलं ते माझे सप्तशिष्य म्हणजे आत्रेय, काशनार्जिनी, काशकृष्ण, अश्मारथ्य, जैमिनी, औडुलोमी आणि बादरी हे आहेत. ब्रह्मज्ञानाचा अवघड विषय असल्याने ही काही व्यवस्था मला करावी लागणार आहे. विगत कितीतरी दिवस मी या उद्योगात होतो, म्हणूनच आपली एकमेकांशी गाठही पडू शकली नाही. आता ते कार्य पूर्णत्वानं आलेलं आहे. शिष्यवर्गानं प्रचंड करतल ध्वनीनं व्यासांच्या घोषणेचं स्वागत केलं. तो ध्वनी थांबताच व्यास म्हणाले, उत्तर मीमांसा म्हणजे मला अभिप्रेत असलेला वेदांमधला सिद्धधर्म होय. या धर्माच्या प्रचार प्रसाराचं दायित्व मी निवृत्तीलक्षण धर्माचा अधिकारी असलेला माझा पुत्र शुकाचार्य याच्याकडे सोपवतो. त्याने हे कार्य पुढे न्यावं. व्यासांच्या घोषणेनं सर्वांनी मनापासून स्वागत केलं. शुकाचार्यांचाही जैमिनीप्रमाणे सन्मान करण्यात आला. त्या मीमांसांच्या सूत्रांना ब्रह्मसूत्रे असं म्हणण्याचं कारण काय? कोणत्याही परिस्थितीत पूर्वमीमांसा विरुद्ध उत्तर मीमांसा असा अर्थ निघता कामा नये. उलट दोन्ही मीमांसा परस्पर पूरक असून त्यांचं एकत्रित अध्ययन अधिक फलदायी ठरेल असा स्पष्ट आदेश दिला. त्यानंतर बराच वेळ ते आपल्या शिष्यांना उपदेश करीत होते. त्यांच्या विविध शंकांचं निरसन करीत होते. कृष्ण पक्ष संपून अमावस्या आली. त्यानंतरच्या द्वितीयेला व्यासांनी पुन्हा आपल्या सर्व शिष्यांना एकत्रित केलं आणि संबोधित करून म्हणाले, माझ्या कयासाप्रमाणे आपण ज्या विषयांवर चर्चा करणार होतो ती सविस्तरपणे झालेली आहे. तेव्हा तुम्ही सगळे आपापल्या आश्रमांतून इथं आलात. त्यालाही बराच कालावधी लोटला आहे. माझी प्रमुख कार्य वेदविभाजन मीमांसा लेखन पूर्णत्वाला पोहोचलेली आहेत. ज्याप्रमाणे वेदांचे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्गानुसार साध्य धर्म आणि सिद्ध धर्म असे दोन भाग कल्पून मीमांसांची निर्मिती केली. वेदांच्या कथनपद्धतीनुसार त्यांचे संप्रदाय ठरवून त्यांचे कर्मकांडात्मक संप्रदाय म्हणजे यज्ञविधीसाठी प्रयुक्त होणारे मंत्र असा पहिला संप्रदाय मानला आणि दुसरा संप्रदाय ऐतिहासिक अर्थात गाथा संप्रदाय मानला.
त्यामध्ये मी वेदांमध्ये उल्लेख असलेल्या राजकुलांचा, ऋषिकुलांचा, देवदानव कुलांचा समावेश केला आहे. तिसरा संप्रदाय आध्यात्मिक विचारांचा ठरवला. यापैकी दुसऱ्या म्हणजे ऐतिहासिक संप्रदायाच्या साह्यानं काही गाथांचं लेखन करून त्यांच्या माध्यमांतून कथांच्या मदतीनं वेदांचं हे महान तत्त्वज्ञान इतरेजनांपर्यंत नेण्यासाठी लेखन करण्याचा आज संकल्प करतो आहे. आणि त्या लेखनासाठी भ्रमण वा एकांतवास जे जे आवश्यक आहे तसं मी प्राप्त करेन. त्या कार्यात रुची असणाऱ्या शिष्यांना माझ्यासमवेत येता येईल तशी त्यांनी सिद्धता करावी. आपण कधी प्रस्थान करणार गुरुदेव? व्यासांचं कथन पूर्ण झाल्यावर ते काही काळ विसावताच एका शिष्यानं पृच्छा केली. उदयिक प्रातःकाली सूर्योदयानंतर दोन घटकांनी प्रस्थान असेल. ज्यांची इच्छा असेल त्यांनी यावं. बराच वेळ सगळे शांत होते. पुन्हा व्यासांचा विरह, पुन्हा एकदा केव्हा ते भेटतील ह्याची प्रतीक्षा, कार्यमग्नता, क्षणाचीही उसंत न घेता व्यास अव्याहतपणे कार्य करीत होते. तात काही वार्ताकांनी आल्या होत्या. आपण कुरुकुलाच्या वंशविस्ताराच्या कार्यास्तव हस्तिनापुरी गेल्याच्या संदर्भात काही वेळानं शुकाचार्यांनी पृच्छा केली. होय, त्या वार्ता सत्य आहेत. आता कुरुकुलाचंही अंशतः दायित्व माझ्यावर अपरिहार्यपणे आलं आहे अशी सुरुवात करून व्यासांनी कुरूंच्या संदर्भात जे घडलं ते स्पष्टपणे कथन केलं. निकटच्या भविष्यात अनेक वार त्यात गुंतावं लागणार ही संभावनाही व्यक्त केली. दुसरे दिवशी प्रातःकाळी ठरल्याप्रमाणे महर्षी वेदव्यासांनी आपल्या काही शिष्यांसह बद्रिकाश्रमातून प्रयाण केलं. व्यासांच्या शिष्यांचा तो समूह मार्गक्रमण करीत असताना शिष्यांना आपल्या आचार्यांच्या बरोबरीनं चालताना अत्यंत शीघ्रगतीनं वाटचाल करावी लागत होती. त्यातच कोणी मूकपणे चालत नव्हतं. वेदऋचांचं पठण, सूक्तांचं गायन, चिंतन, मनन सगळंच सुरू होतं. मार्गात येणाऱ्या आश्रमांमध्ये जिथे संध्याकाळ होई त्या ठिकाणी रात्रीच्या विसाव्यासाठी सर्वजण थांबत. एखाद्या ठिकाणी धर्मचर्चा होई, कुठे शास्त्रार्थ होई, कुठे व्यासांच्या कार्यासंबंधी विचारणा होई. त्या दिवशी देखील एका आश्रमात असंच झालं. व्यास शिष्यांसमवेत पोहोचले. आश्रमातल्या लोकांना आकाश ठेंगणं झालं. अतिथींचा सन्मान, मधुपर्क, विश्राम, भोजन सगळं झाल्यावर आश्रमाच्या प्रांगणात जमले. प्रांगणाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख शोभायमान असलेली त्या आश्रमाचे प्रमुख ऋषी शारद्वत आणि महर्षी व्यास यांची उच्चासनं पुष्पपल्लवांनी सुशोभित केली. आजूबाजूला असलेल्या अन्य आचार्यांची आसनं ज्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार होती. छात्रांना भूमीवर बसण्यासाठी तृणांनी विणलेली आसनं होती. सर्वात शेवटी आश्रमवासी स्त्रियांची व्यवस्था होती. सर्व श्रोते व्यासांना बघण्यासाठी, त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करण्यासाठी उत्सुक होते. वेदांच्या संकलनाचं, विभाजनाचं जे कार्य होतं, त्यांची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांच्यापुढे सगळे नतमस्तक होते. उत्तम, शारद्वत ऋषींनी पुढे विचारलं. महर्षी, आपण आता कोणत्या स्थानी प्रस्थान करणार आहात? गंगातीरी काशी क्षेत्री जाण्याचा मानस आहे. किमर्थम? काही दिवस तिथे तपाचरण करेन. शिष्यवर्गाला तपाचरणाला अवकाश मिळेल. परंतु आपला अंतस्थ हेतू तो तर हो तो तर भिन्न आहे. त्यांना मध्ये थोपवत व्यास म्हणाले, अंतस्थ हेतू भिन्न म्हणण्यापेक्षा तोच महत्त्वाचा आणि तपश्चर्याचा आहे असं म्हणायला हवं. तो हेतू साध्य होण्यासाठी तपाचरण आवश्यक आहे. माझं माझ्या शिष्यांचं वेदांमधला मानवाच्या प्रगतीचा इतिहास, त्याचप्रमाणे या सृष्टीच्या निर्मितीपासूनच्या काळाची गणना, वेदांमध्ये प्रतिपादित असलेलं तत्त्वज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवावं यासाठी काही प्रयास करणं नितांत आवश्यक आहे. आणि त्या विचारानं मी निघालोय. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आचार्य आपला. या पुराणांमध्ये आणखी काय काय असेल? सर्व उपस्थित व्यासांचं कथन ऐकता ऐकता भारावून गेले होते. त्यांचं कथन संपल्यावर कोणाची तरी जिज्ञासा उत्पन्न झाली. मी त्याचं आणखीन स्वरूप स्पष्ट केलं. ह्या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता तिथे जमलेल्या व्यक्तींना दमायला झालं. हे सगळं महर्षी व्यास पुराणांच्या माध्यमातून लिखित स्वरूपात आणणार, तेही एक दोन पुराणं नाही, चक्क अष्टादश. सगळे अवाक झाले. केवढं प्रचंड कार्य होतं ते. तात व्यासांच्या एका शिष्यानं पृच्छा केली, आपण विविध देवतांचं महत्त्व आणि कार्य विशद करणाऱ्या विविध पुराणांची रचना करणार, मग लोक त्या त्या देवतांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करतील, मग तितके पंथ निर्माण होतील. अशा या परिस्थितीत संपूर्ण जगत्कारणाचं मूळ एकच परब्रह्म आहे. हा संदेश पुढच्या पिढ्यांमध्ये कसा काय संक्रमित होईल बरं?
अच्छा, अत्यंत उचित शंका उपस्थित झाली तुझ्या अंतःकरणात. असं होऊ नये म्हणून मी पूर्वीच कथन केलं आहे की प्रत्येक देवतेचं कारण ब्रह्मरूपानं वर्णन केलं जाईल. या रूपानं सर्व देवता एकाच परमेश्वराचे विविध आविष्कार आहेत ही भावना त्या त्या देवतेच्या उपासकाच्या मनात ठसेल आणि सर्वम खलविदम ब्रह्म ह्या उक्तीची त्यांना शिकवणूक मिळेल. ह्या कथनावर तिथे साधुवाद निनादला. खरोखरीच आता खूप रात्र झाली होती, तरीही आश्रमवासी अनिच्छेनंतर उठले आणि त्यांना अजूनही व्यासांच्या सहवासाची अभिलाषा होती. आपापसात चर्चा करत आपापल्या कुटीच्या दिशेनं जाऊ लागले. त्यांच्या कुजबुजण्याचा ध्वनी देखील एखाद्या गोंगाटासारखा वाटू लागला. गोंगाटासारखा वाटणारा ध्वनी हळूहळू कमी व्हायला लागला. त्यांची जागा कलकलाटानं घेतली तशी मी भानावर आले. आज सकाळी पहाटेपासून मी ध्यान करण्यासाठी नेहमीच्या जागी होते. आवडत्या स्वप्नात रमावं तशी रमूनही गेले होते व्यासांच्या कथेत. आज माझी काळाशी गाठ पडली नव्हती. जरा चुकल्यासारखं वाटलं पण ठीक आहे. इतकं उत्कट दृश्य बघत होते की आता कितीतरी वेळ त्या विचारात जाणार होता. तिच्या शांत संथ पात्राकडे सूर्योदयाची वाट बघत एक तपस्वी कितीतरी वेळ आपल्याच विचारात मग्न होऊन त्या पुण्य सलीला नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर पूर्वाभिमुख आपल्या आसपासच्या वातावरणाशी अनभिज्ञ बसला होता. सूर्योदयाची घटका जवळ आली. सूर्याचा तेजस्वी गोळा हळूहळू वर येऊ लागला. क्षितिज समांतर झाला. सूर्यकिरणाचा एक झोत असा काही त्या तपस्वीच्या कायेवर पडला की जणू काही सूर्य आपली सगळी ऊर्जा त्या व्यक्तीला प्रदान करण्यासाठीच पृथ्वीवर आलाय. काही वेळानं सूर्याची किरणं पांगू लागली आणि त्या ज्ञानसूर्याची शिष्यरूपी किरणं त्यांच्या सभोवती एकत्रित होऊ लागली. प्रातःकालीन संध्या आणि सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यावर व्यासांचे शिष्य आपल्या आचार्यांच्या जवळ येऊन नवीन पाठासाठी अर्धवृत्ताकार बसले. बद्रिक आश्रमातून निघाल्यानंतर भ्रमंती समाप्त करून काही दिवसातच वेदव्यास आपल्या इप्सित स्थानी काशी नरेशाच्या प्रासादात पोचले होते. प्रत्यक्ष वेदव्यास आपल्या नगरीत आले ही आनंददायी वार्ता काशी नरेशापर्यंत पोचली. स्वतः स्वागताला राजद्वारी गेला. यथोचित स्वागत करून राजसभेत घेऊन आला. राजानं व्यासांसाठी रत्नजडीत सुवर्णासन आणवलं. त्यांच्या शिष्यांसाठी सोन्या रूपाची आसनं आणवली. आदरानं व्यासांना आणि शिष्यांना आसनावर बसून पूजन केलं. शिष्यांचा यथोचित सत्कार केला आणि म्हणाला, हात जोडून महर्षी, हे सारं राज्य आपल्या चरणी अर्पण केलंय, मी आपली काय सेवा करू. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तू.